बस 1000 रुपये देतो। हा प्रश्न सोडवायचा आहे। हं काय करायचं माहित आहे का तुला? इथं किती चौकोन दिसत आहे? हं सात चौकोन आहेत। तुला करायचं काय माहित आहे का? याच्यामधल्या 3 काड्या छेडाच्या आहेत। ओके, म्हणजे 3 काड्या कोणत्याही हलवाच्या उचलाच्या, आणि त्याला परत सेट करायचं। पण 7 चौकोन आहेत ना, ते 5 चौकोन झाले पाहिजे। 3 काड्या छेडायच्या आहेत फक्त। 3 काड्या कोणत्याही काड, कुठल्याही काड, आणि तू कुठेही सेट कर, पण 7 चौकोन आहेत, ते 5 चौकोन झाले पाहिजे। 1000 रुपये माझ्याकडून तुले। 5 चौकोन का? हो, 3 काड्या काढायचे फक्त। 3 लगाव दिमाग। काढले नाही जमत आहे। कोणत्याही 3 हलव। काय 3 काड्या काढली ना, त्याला परत सेट कर। इतका वेळ तुम्हाला माहित आहे उत्तर म्हणून वेळ नाही लागत आहे। ज्याला माहित नाही त्याला वेळच लागते ना। चिटिंग नको करू। 3 म्हणजे 3 चौथी नको उचलू। चिटिंग काय करते? लावून ठेवतो घ्या, नाही जमत मला। आई तू करते? तुम्ही करा, नाही जमत। माहित आहे, मला माहित आहे। मला किती रुपये देशील? नाही, तुम्ही मला किती रुपये? 1000 रुपये। तुमचं प्रश्न तुमचंच उत्तर आहे। आम्ही कसे तुम्हाला पैसे देणार? मग नाही जमत, नाही जमत। सांग, माझ्याही नाही म्हणतात। तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही करू शकता, कमेंटमध्ये सांगा। उत्तर याचं कोणाला सांगत आहे? मले सांगत आहे की विवर लोकांना सांगत आहे? विवर लोकांना सांगत आहे। हां, काय सांगत आहे? याचं उत्तर कमेंटमध्ये सांगा। मला तर नाही जमत आहे, पण तुम्हाला जमत असेल तर नक्की सांगा। तरी लाव एकदा बुद्धी। नाही कसं नाही जमत आहे ना, कारण हे काढलं तरी बॉक्सच होत आहे, आणि 3 जोडायचे आहे आपल्याला, आणि हे काढले तर याचा आयात होत आहे। याचा आयात होता की नाही? आता सिम्पलच होतं, झाले 5। एकदा परत करून पाहू। 5 जोडायचे आहेत ना, हे जोडू कुठं मग आता? वेळ देता का फुला वेळेसाठी? हो, अर्धा घंटा वेळ देता? बिलकुल देतो। ठीक आहे, लावून ठेवा सर। तर मित्रांनो, मॅडमने मागितला 1 तासाचा वेळ। 1 तास ती विचार करणार, आणि तिचं म्हणणं असं की 1 तासाच्या नंतर हे मी करून दाखवतो, तोपर्यंत ती बुद्धी चालवणार। तर मी भेटणार तुम्हाला 1 तासाच्या नंतर। 1 तासाचा वेळ द्या। किती? 1 तास ना, 1 तास म्हणजे 1 तास ना, 1 तासाचा वेळ द्या ना, विचार करू द्या, बुद्धी तर चालवू द्या। बरं बरं बरं, ठीक आहे। कम्प्युटर थोडी नाही तू करत राह ना, तरी हळू कम्प्युटर थोडी नाही काही। बरं बरं, ठीक आहे ठीक आहे। तर मित्रांनो, 1 तास तर नाही लागला, थोड्या वेळानंतर। आणि आता पहा, इथं दोघ्या माहेलकी बसल्या आहेत, आणि गणित सोडवायचंच म्हणून चॅलेंज मनावर घेऊन दोघ्या माहेलकी कंबर कसून बसल्या आहेत। हे गणित सोडवायचं म्हणजे सोडवायचं। चलो बाबा, करो सुरुवात। एक, दोन दोनच झाले का? 3 3 झाले ना? हो, ठीक आहे। हां ठीक आहे ठीक आहे। वाह दीदी, वाह दीदी, दीदी वाह दीदी, दीदी दीदी पाया खालच्या, पाया खालच्या, येत लाव का ख्या? मी आधीच काय म्हटलं, नो चिटिंग। चिटिंग किती जास्त झाल्या होत्या, काउंट ठेवल्या पासून जास्त होत्या, तुम्ही जास्त लावले, येत लाव डबो काहीतरी। जास्त कोणी जमते का? जमू नका, नाही पा 1000 रुपये द्या पटकन। जनता माफ नहीं करेगी।
जाय तुमचे 5 डब्बे नाही हजार द्या 5 डब्बे पाहिजे ना निरूल के बाहर है नॉट वेरी पेपर मध्ये पास फेल झाले बाउंड्रीवर तरी पास हो ना नाही शून्य मार्कन पेपर सुटला 35% देऊन टाका ना 1% ना भेटत बाउंड्रीवर नाही घे परत लाव परत लाव जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा हे करून त्याचं उत्तर नाही का मी करून दाखवू किती पैसे देशील तुम्हाला काहीतरी गोडसर बनवून चालत बर पैसे नाही देणार काहीतरी बनवून चालतो गोड काहीतरी गोड बनवून चालतो पैसे माझे ढापशील ना मग बाजूचं चालत तीनच आलं पाहिजेत ना तीनच दाखवतो पाय ती झाली एक एक झाली सॉरी मी आली किती झाले दोन किती झाले तीन एक इथं लावलो एक इथं लावलो आणि एक इथे लावलं किती झाले पाय बरं पाच एक दोन तीन चार आणि पाच झालं ना पाच आता बनव गोड आता गोड बनव ठीक आहे बनवतो आता तर मित्रांनो पहा एक प्रश्न मी मांडला होता एका प्रश्नाच्या बदल्यामध्ये एका प्रश्नाचं उत्तर देण्याबदल्यामध्ये मला भेटलं एक पुरणपोळी तूप हे इकडं हे का याला काय म्हणते कोणाचे नड्डे नड्डे काऊन बनवली तुला गोड चालत होतो ना हा उत्तर देताना आलं मग एवढे कष्ट वाचले नसते तूच खालीस ना मग एकटी बर खातो बापू आता तर मित्रांनो आता व्हिडिओ आवडला तर लाईक करा पुन्हा काय करा शेअर करा अजून सबस्क्राईब करा हां काय सबस्क्राईब 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 आम्ही आता पुरणपोळी खातो तुम्ही पण खा आणि झोपा आता धन्यवाद बाय गुड नाईट शुभरात्री अजून शपथ घ्या